थकता हा रामबाण उपाय करा व छातीत जमा झालेला कप काढून छाती अगदी सहजतेने घरच्या घरी मोकळी करा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तुमच्या छातीत कप जमा राहतो, छाती मोकळी होत नाही, कप बाहेर न पडता छातीतच अडकून राहतो व यामुळे वारंवार खोकला येतो. तर काहीतरी करून छाती मोकळी व्हावी असा प्रयत्न तुम्ही करत आहात व डॉक्टरांनी चेक केल्यास छातीत घरघर असा आवाज येतो आणि तुम्हाला वाटते की बरेच औषध घेऊन देखील आराम मिळत नाही, कप निघत नाही, छाती मोकळी होत नाही, छातीत इतके कप जमा झाले आहेत की याचा खूप त्रास होत आहे. तर आज मी आपल्यासाठी एक रामबाण असा उपाय घेऊन आले आहे की हा उपाय तुम्ही दररोज रात्री करायला सुरुवात करा तर तुम्ही स्वतःहून म्हणाल की मॅडम थोड्याच दिवसात सर्व कप निघून गेला, छाती पूर्णपणे मोकळी झाली, कुठलाही त्रास छातीत राहिला नाही व यामुळे पूर्ण शरीर देखील फिट होऊन गेले. तुम्ही स्वतःहूनच म्हणाल या उपायाने तर कमालच केली, श्वास इतका मोकळा झाला की जसा अगदी सरळ साधा पूर्ण आत जातो, कोणत्याही प्रकारचे त्रास न होता सहजतेने श्वास मोकळा झाला आहे. तर यासाठी एक कप भरून दूध घ्यायचे आहे व साधारण 10 ग्रॅम आले कुटून घ्या व 5 तुळशीची पाने स्वच्छ धुऊन या दुधामध्ये आले व तुळशीची पाने टाकून हे दूध छान उकळवून घ्या व गाळून घेतलेले हे दूध दररोज रात्री झोपताना पिऊन घ्यायचे आहे आणि हे दूध गरम असतानाच प्यायचे आहे. थोड्याच दिवसात तुम्ही म्हणाल मॅडम काय उपाय दाखवला, पूर्ण छाती मोकळी झाली, सर्व कप व त्रास अगदी सहजतेने निघून गेला. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीवन संजीवनी ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.